मी तेजश्री आज बनवत आहे मस्त असा ॲनिव्हर्सरी स्पेशल, मस्त असा अट्रॅक्टिव्ह केक। त्याकरिता हार्ट शेपचा केक मी बेक करून घेतला होता, आता याच्या मी 3 लेअर कट करून घेते। हा केक माझा 1/2 किलोचा आहे। त्यासोबत हा केक मी व्हाईट फॉरेस्ट फ्लेवरमध्ये केला आहे, त्यामुळे मी व्हॅनिलाचं प्रीमिक्स त्यामध्ये 2 ते 3 थेंब रेड कलरचे टाकून बेक करून घेतला होता। तुम्ही या पद्धतीने तुमच्याही क्रिएटिव्हिटीनुसार इनोव्हेशन्स करू शकता, असं काहीही नसतं की फ्लेवर तो पाहिजे म्हणजे त्याच प्रकारचा केक हवा आहे। आता माझ्या 3 लेअर कट करून झाला आहे। केक पॅडला मी थोडीशी व्हिपक्रीम लावून घेतली आहे, व्हिपक्रीम देखील मी अगोदरच फेटून घेतली होती। आता पहिली लेअर ठेवून ती शुगर सिरपने सोक करून घेते, त्यानंतर त्यावर थोडीशी व्हिपक्रीम टाकली आहे। यावरच टाकूयात 2 चमचे किसलेलं व्हाईट कंपाऊंड, याऐवजी तुम्ही व्हाईट गणाश देखील वापरू शकता, पण मी या ठिकाणी किसलेलंच कंपाऊंड वापरते। आता हे सर्व बाजूंना व्यवस्थित एकसारखं पसरवून घ्यायचं। या केकची टेस्ट फारच छान येते, पण हा केक ॲनिव्हर्सरी स्पेशल असल्यामुळे तो मी रेड कलरमध्ये बनवला आहे, कारण कस्टमरला रेड वेल्वेट केक नको होता पण त्यासारखाच हवा होता। आता यावर सेकंड लेअर ठेवली आहे। ही लेअर सर्वात वरची क्लिअर होती, त्यामुळे यामध्ये थोडासा गॅप होता म्हणून मी तो पहिले गॅप भरून घेतला आहे। आता या लेअरला देखील शुगर सिरपने सोक करून घेतली आहे। आता यावर सेम पद्धतीने पहिले व्हिपक्रीम, नंतर किसलेलं व्हाईट कंपाऊंड आणि हे पसरवून घ्यायचं। जर तुम्हाला माझे हे केक आवडत असतील, ही सिरीज पुन्हा एकदा सेम पद्धतीने चालूच ठेवायची असेल, तर कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि ह्या केकच्या रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, यामुळे जास्तीत जास्त मला प्रोत्साहन मिळेल। आता सर्वात शेवटची म्हणजेच 3री लेअर ठेवली आहे, त्यावर शुगर सिरपने सोक करून घेतलं। आता पुन्हा एकदा थोडीशी व्हिपक्रीम टाकून ही व्यवस्थित एकसारखी पसरवून घेऊयात। सर्वांत वरच्या लेअरला मी व्हाईट कंपाऊंड टाकलेलं नव्हतं। सर्वांत वरती सर्व बाजूंना व्यवस्थित व्हिपक्रीम पसरवून झाल्यानंतर साईडने देखील व्हिपक्रीम लावून घ्यायची आहे। सुरुवातीला तुम्हाला हा केकचा आकार थोडासा वेगळा दिसेल, कारण व्हिपक्रीम मी फक्त पसरवलेली आहे, त्याला व्यवस्थित शेप दिलेला नाही आहे। तर बघा, या पद्धतीने मी संपूर्ण बाजूंना व्यवस्थित एकसारखी व्हिपक्रीम लावून घेतली आहे। आता वरती जी एक्स्ट्राची व्हिपक्रीम आली आहे ती काढून घेऊयात आणि सोबतच स्क्रॅपरच्या मदतीने याला फिनिशिंग करून घ्यायची आहे। तर मी या ठिकाणी झिकझॅकचं पहिले स्क्रॅपर घेतलं आणि याच्या मदतीने साईडने झिकझॅकची डिझाईन करून घेते। खूपच अट्रॅक्टिव्ह हा केक दिसणार आहे आणि फक्त 2 ते 3 मिनिटांमध्ये मस्त अशी डिझाईन तयार होते। जास्तीचा काही खर्च नाही आहे किंवा मग जास्तीची काहीही मेहनत नाही आहे, पण तरी देखील हा केक खूपच अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे। आता घेतलंय मी नूरचं ओपन टीथ नोझल आणि याच्या मदतीने मस्त अशी अट्रॅक्टिव्ह डिझाईन तयार करून घेणार आहे। तर बघा, या पद्धतीने आपल्याला नोझल फक्त थोड्याशा तिरक्या आकारामध्ये गोलगोल फिरवत चालायचं आहे आणि या पद्धतीने मस्त अशी डिझाईन तयार होतीये। बघा, दिसायला एकदम मस्त दिसतीये। ज्या पद्धतीने रोप किंवा मग जी दोरी आहे ती विणलेली असते ना, त्याच पद्धतीची ही डिझाईन दिसते। दिसायला एकदम अट्रॅक्टिव्ह दिसते आणि बनवायलाही तितकीच सोपी आहे। फक्त मध्यभागी जर तुमची डिझाईन थोडीशी तुटली गेली तर तिथूनच पुन्हा एकदा नव्याने ही डिझाईन तयार करायला सुरुवात करायची। आता या ठिकाणी मी घेतलं आहे केक स्पॉइंटचं क्रम्बल, जो केकचा वरचा डोम शेपचा भाग निघतो ना, तो मी पहिले कट करून घेतला होता आणि नंतर तो मिक्सरमध्ये थोडेसे 2 ते 3 थेंब लाल कलरचे टाकून मिक्सरला एकदा फिरवून घेतलं। नंतर जे क्रम्बल तयार झालं ते फॅनखाली थोड्या वेळ सुकायला ठेवलं होतं। तर बघा, एकदम मस्त असं रेड कलरचं क्रम्बल माझं या ठिकाणी तयार झालं। ते मी केकच्या मध्यभागी पसरवून घेतलं, सोबतच केकच्या साईडनेही लावून घेतीये। या पद्धतीचाच आपण अगोदर ही एक केक बघितलेला आहे, त्याला तुम्ही खूप छान असं प्रोत्साहन दिलंय। तो जर अजूनही तुम्ही बघितलेला नसेल तर नक्की जाऊन बघा चॅनलवर। आता मी यावर काही कलरचे स्प्रिंकलर्स टाकतेय। बघा, एकदम मस्त आणि अट्रॅक्टिव्ह याला लुक आलाय, एकदम सोपा आहे। तुम्हाला आजची केकची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा। रेसिपी आवडली असल्यास रेसिपी लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात तुमच्याच आवडत्या नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।